महत्त्वाची बातमी आहे. मराठा आरक्षणाबाबत उद्या फेरविचार याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. उद्या याचिका फेटाळली गेली तर कोर्टात आरक्षणाचा विषय संपणार आहे. त्यामुळे सरकारनं ठोस पावलं उचलून आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करावे असं मत याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मांडले. आरक्षण टिकवण्यासाठी सरकारला संधी आहे, ती त्यांनी साधावी असंही विनोद पाटील म्हणाले. राज्य सरकारने क्षणाचाही विलंब न करता मराठा आरक्षणासंदर्भात योग्य ते ठोस पाऊल उचलावं, कारण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये एक आशेचा किरण आहे, रिव्ह्यू पिटिशन आहे, याच्यामध्ये जर निर्णय झाला तर बाकी प्रोसेस करण्याची राज्य सरकारला गरज पडणार नाही, मिळालेलं आरक्षण हे टिकेल. तर मराठा आरक्षणासंदर्भातल्या फेरविचार याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. अधिकची माहिती आज सगळ्या अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून घेऊया. विशाल, ही फेरविचार याचिका आहे, त्यामुळे उद्या नेमकं काय होत आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. गेली 3-3.5 वर्ष मराठा आरक्षण आता कोर्टानं फेटाळल्यानंतर तिथंच होतं. त्यानंतर राज्य सरकारनं विधिमंडळात घोषणाही केली होती की पुनर्विचार याचिका दाखल करणार. त्यानुसार राज्य सरकारनं आणि विनोद पाटील जे मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते होते त्यांनी एक पुनर्विचार याचिका दाखल केली होती. उद्या कोर्टात त्यावर सुनावणी आहे. न्यायाधीशांच्या दालनामध्ये यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची बाजू मांडायचा उद्या अखेरचा दिवस असल्याचं विनोद पाटील यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारनं आता तरी हे सगळं प्रकरण गांभीर्याने घ्यावं आणि उद्या न्यायाधीशांसमोर योग्य ती बाजू मांडावी, जेणेकरून मराठा आरक्षण मिळू शकेल. अन्यथा उद्या जर कमी पडलं तर मराठा आरक्षणाचा कोर्टापुरताचा विषय आता संपतो असंही विनोद पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत उद्या अतिशय महत्वाची सुनावणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे